परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त रमाबाई बहुउद्देश्य महिला मंडळ हिंगणातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या आयुष्य आणि विचारांवर आधारित नाटके, गीत आणि नृत्य सादर करण्यात आली. कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही दरवर्षी इथे गेडाम लेआउट आयशी चौक इथे साजरी करत असतो. हे जेवढे काही आमचे हे कार्यकर्ते आहेत, आशिष प्रधान, रोशन थोरात, आकाश समदुरे, बरेचसे असे कार्यकर्ते आहेत की ते खूप मेहनत करून या वस्तीमध्ये कार्यक्रम करत असतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटल्यानंतर सगळे उल्हासात असतात. उपासिकासुद्धा या वस्तीमध्ये खूप आनंदाचं वातावरण असते, खुशीचं वातावरण असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान दिलं याची जाण इथल्या प्रस्थापितांना व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हे शौर्य गाथेतून असे नाटकरूपी इथं सादर करत असतो दरवर्षी. या भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ही कमाल आहे असं मी समजतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला या देशाला संविधान जर दिलं नसतं तर आज या समाजाची व्यथा काय झाली असती हे आपण स्वतः समजदार आहे, आपल्याला सगळ्यांना समजते आहे. म्हणून आम्ही या 14 एप्रिल हा उत्सव फार आनंदाने, फार ताकदीने आणि फार उत्साहाने साजरा करतो. तुम्ही जर बघितलं असेल तर सर्वप्रथम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते. आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा जो या ठिकाणी आयोजित केला आय सी चौकामध्ये, तर हा दरवर्षी होत असतो. गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी प्रोग्राम होत आहे. या ठिकाणी महिला मंडळ, मित्रमंडळ हे सगळे एकत्रित येऊन प्रोग्राम करतात. यावर्षी हा प्रोग्राम थोडासा वेगळ्या पद्धतीने आणि डायव्हर्सिटी इन्व्हॉल्व करून आम्ही हा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि खूप उत्साहाने आणि आनंदाने सगळे सहभागी झालेले आहेत. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी खूप काही करून ठेवलेलं आहे. खूप साऱ्या तरतुदी या ठिकाणी मांडून ठेवल्या आहेत त्यांनी संविधानातून दिलेल्या आहेत. जसं समान अधिकार स्त्री आणि पुरुषांना पाहिजे, तर बाबासाहेबांनी तर त्याची तरतूद केली, पण सोबतच महात्मा फुल्यांनी स्वतःच्या पत्नीला पहिल्यांदा शिक्षण देऊन आणि पहिली शाळा काढून त्यांनी समानता निर्माण केली होती समाजामध्ये. समानतेसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोडविल हे तयार केलेलं होतं की जेणेकरून स्त्रियांना हा समान हक्क मिळावा, स्त्री ही पुरुषासारखी समान व्हावी आणि तिला प्रत्येक गोष्टीमध्ये अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी हिंदू कोडविल लिहिले. परंतु ते काही कारणास्तव नकारण्यात आलं, त्यामुळे त्यांनी आपल्या कायदेमंत्रीचा राजीनामा दिलेला.